जिला काँग्रेसच्या वतीने आणि शहर काँग्रेसच्या वतीने एक आंदोलन आम्ही केलं, कारण पाण्याबद्दल जे 7 दिवसाचं नियोजन होतं आमच्या ब्रेडमध्ये प्रशासक येऊन 1.5 वर झालं, 7 दिवस 15 दिवस पर्यंत गेला तर काही होत नाही, घंटागाड्या फिरत नाही. जर आपण या प्रशासनाला सांगा तरी नीट व्यवस्था केली नाही तर आम्ही प्रचंड आंदोलन करणार आहे. आणि आमची विनंती, आमची नेमणूक म्हणजे आमच्या लोकांची नेमणूक करावा ही विनंती आहे. तुम्ही करू शकत नाही पण गव्हर्नमेंटला त्याचा सांगा की काँग्रेसच्या लोकांच्या हातात द्या. शहराला पाणी निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? कैलाशजी तू मागे बढू, कैलाशजी तू मागे बढू. मुख्य लोक आहेत माजी नगरसेवक आणि जिल्हा आज आपण सर्वजण माननीय आमदार जलसम्राट गालाजी गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली माझा नेता जो करतोय आमदारकी असताना आमदारकी त्याग करणारा हा नेता जालना शहराला एक वेळ भेटला आहे. बोलणार तर सगळं आहे पण करणारा एक असताना मी शहरात किंवा जायकवाडी असेल किंवा गाणेवाडी असेल इथं जेव्हा मी लाईन फुटली तेव्हा मी रात्र असेल किंवा विधानासाठी आपण सगळेजण असेल पाठीशी राहा देवळे बोलतो आणि भाजपासून बोलतो. जय जय महाराज. मी अभिनंदन करतो राजस्वामी आणि पूनम स्वामीचं सर्वस्व. या शहराचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय माननीय शहराध्यक्ष आमचे वैभव भाई हे दोन शब्द बोलणार. या जालना शहरामध्ये जो पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न बनलेला आहे त्यासाठी आज आपण धरणे आंदोलन करीत आहोत. बांधून घेतात आणि विशेष करून पिण्याचा पाण्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्नाकडे अधिक लक्ष दिले आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये जालना नगर पालिका हे एक जालना शहराचे रस्ते खड्डे बनलेले आहेत, पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न बनलेला आहे आणि स्वच्छता नावा सुद्धा नाही. म्हणून अनेक वेळ गेले आणि आमदार केला गोंडा साहेब वारंवार पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मुख्याधिकारी असतो प्रशासक असतो काही नव्हतं काय आम्हाला करावं लागेल. आता मुख्यमंत्री नसतं उपमुख्यमंत्री नसताना देवेंद्र फडणवीस फिरले गावासाठी. आता एक वर्ष झाला, एक वर्ष होणार त्यांना मुख्यमंत्री म्हणून काय झालं जालन्याची अवस्था? तुम्ही मोर्चा काढला होता ना उपमुख्यमंत्री, काय झालं? आक्रोश मोर्चा काढला तुम्ही, औरंगाबाद मध्ये काढला, त्याच्यानंतर जालन्यात काढला. पण असं नाही ना, तुम्ही आता सत्तेत आल्यानंतर मग पाण्याची व्यवस्था का करत नाही? आमचे दोन प्रोजेक्ट किती दिवसापासून मान्य सन्मान्य कलेक्टर यांच्या हस्ते गेलेले, मी दानवे साहेबांनाही सांगितलं की जे जुना पाणीपुरवठा योजना आहे घाणेवाडी ते फिल्टरबेट तिथं 50-60 वर्षापेक्षा जास्त ते पाईपलाईन झाला, ते जीर्णशीर्ण झालेले आहे. तुम्ही जेवढा पाणी सोडता त्या अर्धापेक्षा जास्त पाणी वाया जातो. त्यासाठी एक DPR तेल तयार केलं आणि नवीन पाईपलाईन जे आपला जायकवाडी टू जालना त्याचा फिल्टरबेट जे आहे ट्रीटमेंट प्लांट सॉरी TP ते फक्त 15 MLDs आहे, ते 45 MLD म्हणजे 60 MLDs झालं पाहिजे. तेही त्याचंही त्याचंही नियोजन करून गेलेलं आहे. माननीय मुख्यमंत्रीने आश्वासनही दिलं की ठीक आहे आम्ही दोन्ही करू, पण काय झालं? आता या 6 वर्षात कमसकम रोज 50 फोन मला येतात पाण्यासाठी स्वच्छतेसाठी की कुठं कुठं सुधारलं पाहिजे. ठीक आहे, आज नाही सुधारलं तर उद्या बघू आम्ही काय करत. अण्णा मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये येतो आम्ही, त्याच्यानंतर जालना बंदचं आव्हान जे असेल ते करू. सर सरकार पुरस्कार